मूर्तिजापूर तालुक्यात शासकीय धान्य काळाबाजार करणाऱ्या टोळीने हैदोस घातले असून हम किसी के बाप से नाही डरते असा पवित्रा तांदूळ टोळीच्या बॉसने घेतला होता. अशातच हातगाव नागरिकांनी मूर्तिजापूर येथील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे हातगाव येथे जुनी वस्ती पठाण थोडा येथील राहणाऱ्या दलालाचा ऑटोसह शासकीय तांदुळाचा काळाबाजार करणारी टोळी शासकीय धान्य खरेदी करताना पुरवठा अधिकाऱ्याने रंगेहात पकडले. पण दलालाची जवळी पत्रकारासोबत बोलताना त्यांनी सांगितले, 8 दिन की गरमागरमी है, धंदा फिर से चालू करेंगे, पर वो मेरी गाडी नाही है, असा पवित्रा दलालाने घेतला असे वाटते. गाडी पकडल्यावर बॉस सेटलमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये चक्र घालत आहे, पण पुरवठा विभागाने कारवाई केली असल्यामुळे सेटलमेंटचे ऑप्शन नाहीसे झाले. ये तो मेरे 1 दिन की कमाई है, धंदे में घाटा नफा चलता रहता है, एवढं सुद्धा होऊन पण बॉस मागे हटण्यास तयार नाही आहे. अजामीन पात्र गुन्ह्याचा काही धाकच राहिलेला नाही. शासकीय धान्य काळाबाजार करणाऱ्यांना सध्या मूर्तिजापूरचे काही जुन्या वस्ती व स्टेशन विभागातील अनाज व्यापारी किराणा दुकानदार बॉसला सध्या पण तांदुळाची खरेदी करून बॉसला माल देत आहे. नेमकं बॉसच्या पाठीमागे कोणती अदृश्य शक्ती आहे हे बघणं गरजेचे आहे. आज जे तांदूळ पुरवठा विभागाने मुद्देमालसह जप्त केलेले आहे याचा आकडा अद्यापही माहिती नसून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? हा एकाधिकार कोणाच्या भरोशावर चालतो? कुठून माल घेतो? कुठे ठेवतो? कुणाला विकता? मालक कोण आहे? नोकर कोण आहे? दलाल कोण आहे? कोणते रेशन दुकानदार यांना माल देतात? कोणते किराणा व्यापारी यांना माल देतात? या तांदळाचा वापर कशासाठी होतो? हे कुठे जाऊन विकतात? हे सारखे अनेक प्रश्न उपस्थित होऊन त्यावरील सखोल चौकशीसाठी सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागे पुरवठा अधिकारी असलेल्या चैताली यादव यांचे म्हणणे असे होते की शासकीय धानाचा काळाबाजार करणे आहे. यामध्ये आता या आरोपींना सोडण्यात येत आहे की कोर्टात हजर करण्यात येत आहे की जामीन भेटतो यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पुरवठा विभागातून कारवाई करताना संजय इसाळकर व त्यांचे सहकारी अधिकारी वर्ग सोबतही धडक कारवाई करण्यात आली. त्याबद्दल सर्वत्र पुरवठा विभाग यांचे कौतुक होत आहे. पण पंचनामा करून संबंधित विभागाकडून आतापर्यंत प्रसार माध्यमांना कुठलीही अधिकृत बातमी किंवा ऑफिशियल सेटलमेंट देण्यात आली नाही आहे. त्यावरून संशय होतो की नेमकं या प्रकरणात काय चाललंय आहे. मात्र बॉसच्या म्हणण्यावरून हे काहीच दिवसाचे आहे का हे बघणे गरजेचे आहे. प्रतिनिधी संतोष माने, मूर्तिजापूर. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.